ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आणि ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहराच्या वतीने कौस्तुभ धुमाळ यांनी शिवाजीनगर बस स्टॉप येथे सफाई कामगारांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलच्या अध्यक्षांनी हजेरी लावली. यावेळेस अजय सकपाळ ब्लॉक अध्यक्ष, कौस्तुभ धुमाळ ब्लॉक कार्याध्यक्ष सुनील निषाद, संदीप येताळा, सुभाष चव्हाण, सचिन गलांडे, निलेश भाटे, संतोष साटम, शशिकला पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मार्च 2020 या वेळेस कोविड 19 म्हणजेच करोना हा विषाणू अख्ख्या जगात त्याने थैमान घातलं होतं. या काळामध्ये बरेचसे गव्हर्नमेंट सर्वंट यांनी आपली सेवा दिली. याच एक परिवारामधला परिवार म्हणजे एक सफाई कामगारांचा परिवार, त्यांनी आपली जीवाची पर्वा न करता सर्व लोकांना सेवा दिली. याच निमित्त आपण त्यांचा एक सत्कार सोहळा इथे केला आहे. ठाण्यातील 2 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर रौप्य पदक पटकावलं आहे. गायत्री बेडेकर आणि अमृता बापट असं या दोघींचं नाव आहे, ज्यांनी घर बसल्या सायकलिंग करता करता मोबाईल किंवा बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू रिचार्ज करता येतील असं मॉडेल बनवलं आहे. सध्या सर्वजण आपल्या तब्येतीसाठी जागृत झाले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सायकल खरेदी करून फिट राहण्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हाच धागा पकडून अमृता आणि गायत्री या दोघींनी सायकलिंग करून फिट राहण्यासोबतच मोबाईल चार्ज करून वीज वाचवण्याकडे देखील लक्ष दिलं. तसंच एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी जिथे वीज उपलब्ध नसते अशा ठिकाणी या मॉडेलचा सर्वात जास्त उपयोग होऊ शकतो. मागील महिन्यात इंडोनेशिया येथे झालेल्या इंटरनॅशनल सायन्स इक्वेशन फेअर या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत या दोघींना रौप्य पदक मिळालं आहे. जगभरातील 40 देशांमधून 350 जास्त प्रोजेक्ट्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. काय होतं, जेव्हा तुम्ही सायकल चालवता किंवा पेडल करता तेव्हा त्या एनर्जी ती तुम्ही एनर्जी वापरून तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता किंवा कुठला पण डिवाइस चार्ज करू शकता. तर बेसिकली आम्ही एक डायनॅमो वापरलेलो, तर डायनॅमो आम्ही त्या व्हीलला लावलेलं, सायकलच्या चाकाला लावलेलं. आणि जसं तुम्ही म्हणजे पेडल कराल तसं तो डायनॅमो आमचा चार्ज झाला आणि तीच पॉवर सगळी SMPS सर्किटमध्ये गेली आणि USB पोर्टने आम्ही आमचा फोन चार्ज केला. येत्या शुक्रवारपासून म्हणजे उद्यापासून 2021 या नूतन वर्षाचा आरंभ होत आहे. या नवीन वर्षात आकाशामध्ये एकंदर 4 चंद्र आणि सूर्यग्रहणं होणार आहेत, परंतु आपल्या इथून एकही ग्रहण दिसणार नसल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाखरु सोमण यांनी स्पष्ट केलं आहे. 2021 या नवीन वर्षात काय घडणार आहे याविषयी माहिती देताना दाखरु सोमण यांनी बुधवार 26 मे रोजी होणारं खग्रास चंद्रग्रहण आपल्या इथून दिसून नसणार आहे. ते फक्त ईशान्य भारतातील जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कटक, कोलकाता, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालँड आणि अरुणाचल येथून दिसणार आहे. तसंच या नूतन वर्षी गुरुवार दिनांक 10 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आणि शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2021 रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतु ही तीनही ग्रहणं भारतात दिसणार नाहीत अशी माहिती त्यांनी दिली आहे. शुक्रवारपासून नवीन वर्ष ISV 2021 सुरू होत आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये एकंदर 4 ग्रहण आहेत, त्यापैकी 2 सूर्यग्रहण आहेत, 2 चंद्रग्रहण आहेत. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील एकच ग्रहण म्हणजे 10 जून रोजी जे कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे, त्यानंतर 19 नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे आणि 4 डिसेंबरला खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ही 3 ग्रहणं भारतातून दिसणार नाही, परंतु एकच ग्रहण जे आहे 26 मे रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे ते ईशान्य भारतातून दिसणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातून एकही ग्रहण दिसणार नाही. 4 ग्रहणं असून मला वाटतं बरेच वर्षांतर असं घडतं आहे. नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्व परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत असतात। परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी धर्मदासजी महाराज यांच्या पौरोहित्याखाली गेली 15 वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे। काल अत्यंत उत्साहामध्ये परंतु कोरोनाचे नियम पाळत देवीचं आगमन सोहळा संपन्न झाला। आज या ठिकाणी देवीचे प्राणप्रतिष्ठा आणि स्थानिक कलाकारांच्या भजनाचं आयोजन करण्यात आलं आहे। शुक्रवारी या ठिकाणी इस्कॉन संचालित हरे राम हरे कृष्णाचं भजन आयोजित करण्यात आलं असून विविध आरोग्य आणि सामाजिक कार्यक्रमांचं यानिमित्ताने आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी दिली आहे। सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्लासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, खंटाळी चौक, ठाणे पश्चिम। होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004। ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, घंटाळी चौक, ठाणे। 70% सेल काय? 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय, शी पॉसिबलच नाही। 70% ऑफ शक्यच नाही, शक्य आहे। ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल। अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ, कंडिशन्स अप्लाय। अप टू 70% धमाका 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 सेल। बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे। Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJS begun, yeah, hey, yeah, magic transap, app, transap, zap, transap, app. Transaction hai secure and safe, just tap the tab of Transapp app and make your life all sorted. Paisa aaya paisa bheja, ho gaya chutki ka khel, simple easy fast hai ye Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp कोरोना पसरू नये याकडसाठी एकीकडे ठाणे महानगरपालिका सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि माध्यमांमधनं सातत्याने मास्क लावण्याचं आवाहन करण्यात येतं, मात्र तरीही आजही अनेक महाभाग मास्क लावत नाहीत, लावला तरी तो व्यवस्थित लावत नाहीत आणि याचंच मुख्य कारण म्हणजे कोरोना पसरणं। मास्क न लावणाऱ्या जवळपास 2500 व्यक्तींच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेने आजपर्यंत कारवाई केली आहे। या कारवाईमधून जवळपास 12.5 लाख रुपयांचा दंड देखील ठाणे महानगरपालिकेने अद्यापपर्यंत वसूल केला आहे। 9 प्रभाग समिती क्षेत्रांमधून आजपर्यंत या 2500 जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे।
ठाणे महानगरपालिकेने यातना 12.5 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे। मात्र या दंडापेक्षाही जर प्रत्येक व्यक्तीने योग्य प्रकारे मास्क वापरला आणि शिस्त पाळली तर कोरोनाचा खात्मा लवकरात लवकर होऊ शकतो हे माहीत असून देखील आजही जे मास्क लावत नाहीत त्यांच्याविरुद्ध अधिक कठोर शासन करण्याची गरज असल्याचं मत सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत। कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी यंदा आपापल्या घरातूनच नवीन वर्षाचं स्वागत करावं असं आवाहन महापौर श्री नरेश म्हस्के यांनी केलं आहे। सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेजण सध्या उत्सुक आहेत। गेलं संपूर्ण वर्ष हे कोरोनामुळे गेलेलं होतं। अनेकांना या वर्षाने कधीही न भरतील अशा प्रकारच्या जखमा दिलेल्या आहेत। मात्र अद्यापही कोरोना समाजातून गेलेलं नाही, त्यामुळे नियमांचं पालन काटेकोरपणे करणं गरजेचं आहे। त्यामुळे कुठेही गर्दी न करता आपापल्या घरात राहून नवीन वर्षाचं स्वागत करावं असं आवाहन महापौर श्री नरेश म्हस्के यांनी केलं आहे। जमावाने रस्त्यावर फिरू नये, वयोवृद्ध नागरिक तसंच लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन देखील महापौरांनी केलं आहे। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा। त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या शाळा 16 जानेवारीपर्यंत बंद राहणार हे आता स्पष्ट झालं आहे।
जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांनी या संदर्भात एक आदेश पारित केला आहे. या आदेशानुसार 15 जानेवारीपर्यंत ठाणे शहरातील शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा स्ट्रेन सापडला. हा स्ट्रेन आधीपेक्षाही जास्त भयावह आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं. ब्रिटनमधनं मोठ्या संख्येने प्रवासी हे राज्यामध्ये त्याचप्रमाणे देशात आले. त्यापैकी जवळपास 20 जणांमध्ये अद्यापर्यंत नवा स्ट्रेन आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. हा स्ट्रेन पुन्हा एकदा पसरून पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढू नये या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र तुर्तास तरी 16 जानेवारीपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. त्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू राहतील हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे स्पष्ट झालं आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई ठाणे प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने युनियन फिट ऑन स्ट्रीट कॅम्पेनचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुवारी सायंकाळी हिरानंदानी घोडबंदर रोड शाखेत क्षेत्र महाव्यवस्थापक व्यंकटेश मच्छल यांच्या हस्ते या उपक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळेस बोलताना युनियन बँक नेहमीच एक जबाबदार कॉर्पोरेट राहिलेली आहे आणि आपल्या जबाबदाऱ्यांबरोबरच सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात देखील ही बँक अग्रणी राहिली आहे. कोरोना काळातही ग्राहकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँक ग्राहकांसोबत आहेत. 102 वर्षांपासून देशाच्या सेवेसाठी आमची बँक कार्यरत असून ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करत आहे. लघु आणि मध्यम उद्योग, दुकान विक्रेते, होतकरू, व्यवसाय मालक, गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी जनजागृती उपक्रम या कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात आला. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.